सहाच्या सहा बातम्यांमध्ये पहिली बातमी मुंबई महानगरपालिकेतल्या अभियंत्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाची. मुंबई महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी मनसे नगरसेवकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. पालिकेच्या सर्वच्या सर्व 4,200 अभियंत्यांनी उद्यापासून काम बंदची हाक दिली आहे. जोपर्यंत मनसे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांच्यावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत कामावर न येण्याचा निर्धार अभियंत्यांनी केलाय. तत्पूर्वी सर्व अभियंत्यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे राजीनामे सोपवले, मात्र कारवाई करण्याचं आश्वासन देऊन मेहतांनी सर्वांचे राजीनामे फेटाळून युनियनकडे परत पाठवले. मात्र तरीही अभियंत्यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत मनसे नगरसेवकांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. अभियंत्यांच्या या आंदोलनाला मुंबई महापालिकेच्या इतर 1.25 लाख कामगारांनीही पाठिंबा दिला आहे. काम बंद आंदोलन असलं तरी सर्व अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहे. मनसे नगरसेवकांविरोधात पालिकेतील अभियंते आक्रमक झालेले आहेत. 4,200 अभियंत्यांनी राजीनामे दिलेले आहेत. मनसेकडून अभियंत्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या अभियंत्यांनी केलेली आहे. ज्या पद्धतीने काल जी घटना घडली, मनसेचे नगरसेवक देशपांडे आणि संतोष धुरी एखाद्या अधिकाऱ्याच्या बरोबर एवढ्या हीनतेनं वागणं, त्याला अशा पद्धतीने वागणूक देणं, हे कधीही कुणीही त्याची तारीफ करणार नाही. हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. जिथपर्यंत कायदेशीर कडक कारवाई होत नाही तिथपर्यंत महानगरपालिकेचा कुठलाही अभियंता कुठल्याही परिस्थितीत कामावर जाणार नाही. की आम्ही जी कामं करतो ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामं करतो, आमच्या घरची कामं करत नाही. आणि कालही त्यांना बोर्ड पकडायला लावला ते का माझ्या घरचं किंवा संतोष धुरींच्या घरचं काम नव्हतं, हे लोकांचं काम होतं. तेव्हा त्यांना हे कळलं पाहिजे, लोकं जे टॅक्स भरतात त्यातनं त्यांचा पगार होतो. त्यामुळे जास्ती शहाणपणा संजय दराडेने करू नये. आणि जर आमच्यावर कारवाई होऊन मुंबईचे खड्डे बुजणार असतील तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत. पण उगीच शहाणपणा जर करणार असतील तर आम्ही सहन करणार नाही. याच्यानंतर आम्ही 10 दिवसाची डेडलाईन देतो आहे. जर 10 दिवसात खड्डे बुजले नाहीत तर पुन्हा इंजिनियरला रस्त्यावर आणू, चीफ इंजिनियरला, आणि जे केलं आहे ते पुन्हा करू, हे त्यांनी पण लक्षात ठेवा. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांच्याकडून. कृष्णनाथ, मूळ मुद्दा म्हणजे खड्ड्यांचा मुद्दा राहतोय बाजूला आणि आता एक वेगळंच वळण या वादानं घेतलेलं आहे. नगरसेवक विरोधात अभियंते आक्रमक झालेले आहेत, नेमका आता हा वाद कुठे चाललाय? नक्कीच, मुंबई महापालिकेच्या जशा निवडणुका येत आहेत त्या पद्धतीनं प्रत्येक राजकीय पक्ष आपली व्यूहरचना आखताना दिसतोय आणि त्यामध्ये सध्या तरी सुरुवातीला पहिला प्रहार झालेला आहे तो अभियंत्यावर झालेला आहे मुंबई महापालिकेच्या. आणि हा जो सुप्त वाद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये अनेक गेले काही दिवस होता तो आता त्याचा भडका उडालेला आहे. कारण यापूर्वी देखील नगरसेवकांनी अभियंत्यांवर मारहाण केली होती, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केल्याचं अनेकदा प्रकरण गाजलं होतं. त्यावेळी देखील मुंबई महापालिकेच्या संघटनांनी आंदोलन केली होती, परंतु त्याची दखल घेण्यात आली नव्हती. परंतु त्याचा भडका जो आहे तो आता उडालेला आहे दिसून येतो. त्यातूनच 4,200 अभियंत्यांनी राजीनामे आयुक्तांकडे दिलेले आहेत, परंतु आयुक्तांनी ते स्वीकारलेले नाहीत. याचा त्यानंतरही जे आंदोलन आहे ते कामबंद आंदोलन सुरू ठेवणार आहे आणि उद्यापासून सर्वच्या सर्व अभियंते कामावर येणार नाहीत, त्याऐवजी मुख्यालयात येऊन आयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शन करतील असं संघटनेच्या वतीनं कळवण्यात आलेलं आहे. नक्की, धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्थायी समितीत बिनधास्त दावा करतात की मुंबईत केवळ 35 खड्डे आहेत, पण वास्तव मात्र नेमकं उलट आहे. एसी रूम मध्ये बसून दावा करायला अधिकाऱ्यांना काय जातो, त्रास मात्र सामान्य मुंबईकरांना सोसावा लागतोय. जरा रस्त्यांवर फिरा म्हणजे मुंबईत किती खड्डे आहेत ते समजतील अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करतात. घाटकोपर पश्चिम इथल्या मेट्रोच्या ब्रिज खालच्या गोळीबार रोडवर 5 मीटर अंतरातच 50 खड्डे आहेत. संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. ज्यांना लाटांवर स्वार झालेल्या जहाज प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी या रस्त्यांवर रिक्षातून प्रवास करावा. मोठ्या लाटांवर जहाज जसं डोलतं ना तशा रिक्षा इथं डोलायला लागतात. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबई महापालिका प्रशासन दावा करतंय की मुंबईत केवळ 35 खड्डे आहेत, परंतु आम्ही तुम्हाला वास्तव दाखवतोय मुंबईत नेमके किती खड्डे आहेत ते. घाटकोपर वेस्ट इथला हा गोळीबार रोड आहे,
ज्या ठिकाणी मेट्रो जाते या मेट्रोचे ब्रिजच्या खालचा हा रोड आहे, ज्या परिसरामध्ये हे खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते तुम्हाला दिसून येतो. मुंबई महापालिका दावा करते की मुंबईत 35 खड्डे आहेत. आम्ही असा दावा करतो या रोडवर, फक्त या रोडवर जवळपास 1000 जास्त खड्डे आहेत आणि केवळ या 5 मीटर अंतरामध्येच 50 खड्डे असल्याचं तुम्हाला दिसून येते. आपल्या सोबत हे जे रिक्षावाले जात आहेत त्यांना त्रास होतोय, त्याचबरोबर प्रवाशांना त्रास होतोय. मामा, रोज या ठिकाणी खड्डे भरण्यासाठी येतात, परंतु कशा प्रकारे त्रास होतो सांगा. अनेक प्रकारे त्रास होतो. सध्या 50% लोकांची कंबर मोडलेली आहे. त्रास इतका आहे की रस्त्याकडे बघायला म्युन्सिपाल्टीला वेळ नाही. पॅसेंजर आणि आम्ही इतका त्रास भोगतोय की आता तो सांगण्या पलीकडे गेलेला आहे. त्याचा दर्जा जो आहे मटेरियलचा तो अत्यंत वाईट आहे आणि ज्या प्रकारे हे खड्डे भरले जातात ते एखादा छोटा पाऊस जरी आला तरी लगेच उकडून टाकले जातात. त्यामुळे मुंबई महापालिका करत असलेला जो दावा आहे तो किती फोल आहे हे केवळ या इथल्या रस्त्यावरून समजून येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. सर्किट वॉरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलंय. पाहूया याच संदर्भातली दुसरी बातमी सहाच्या 6 बातम्यांमध्ये. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं वादग्रस्त विधान करून शिवसेनेला डिवसणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या आरोपांकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलंय. सोमय्यांनी केलेल्या आरोपांना शिवसैनिकच उत्तर देतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. सोमय्यांच्या त्यांच्या आरोपांचा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही असं म्हणत त्याला फार महत्व देत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. भारतीय जनता पक्ष आपले जे छोटे 2-4 मित्र पक्ष आहेत त्यांचा बरोबर 227 जागा लढणार आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेन आणि एका परिवाराने जो त्याला मुंबई महापालिकेला माफियाचा अड्डा बनवला आहे तो आम्ही अड्डा समाप्त करणार. भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या सहयोगी पक्षाबरोबर 227 जागा लढून स्वबळावर बहुमत घेऊन निवडून येणार आणि महापालिकेतला या शिवसेनेचा अड्डा, भ्रष्टाचाराचा अड्डा खतम करणार. तो माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही, त्यांना शिवसैनिक उत्तर द्यायला समर्थ आहे. सहाच्या 6 बातम्यांमध्ये तिसरी बातमी. राज्याच्या राजकारणात कुंडलीवरून नेत्यांमधील वाकयुद्धाची. विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, वेळ येईल तेव्हा योग्य ती अस्त्र बाहेर काढेन. या मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या विधानावर आज विरोधकांनी तोफ डागली आहे. कुंडल्या आहेत तर त्या बाहेर का काढत नाहीत असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. तर मुख्यमंत्री सुडाची भाषा करतात हे दुर्दैव असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता 302 दाखल करण्याची गरज असल्याचं सुळे म्हणाल्या. त्यांनी जाहीरपणे सांगावं ना, आम्ही अशा धमक्याने घाबरत नाही की तुम्ही कोणाच्या कुंडल्या मांडणारा, आम्ही समर्थ आहोत. पण याचा अर्थ धमक्या देऊन तुम्ही आम्ही मंत्र्यांचे भ्रष्टाचारच बाहेर काढू नये किंवा सरकारच्या सरकारचा जो सावळा गोंधळ आहे तोच आम्ही मांडू नये असा त्यांचा जर भ्रम असेल तर तो निधून काढून टाकला पाहिजे. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आदरणीय माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विपक्ष म्हणजे आमचे वडीली अनेक वेळा सत्तेतही होते, पवारसाहेब विरोधातही होते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आवर्जून मला आज आठवण येते, कारण का बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब या दोघांनी एकमेकावर दिलदारपणे टीका केलेली आहे, पण वैयक्तिक कधी असे गोष्टी एकमेकावर कधी केलेल्या नाही. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत कुठल्याही आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुडाची भूमिका कधी घेतलेली नाही. त्याच्यामुळे मला खरं तर अतिशय वाईटही वाटलं आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आज असं काल वक्तव्य केलं. चौथी बातमी सर्जिकल अटॅक नंतरच्या राजकारणाची. भारतानं POK जाऊन सर्जिकल हल्ला केला याबद्दल सरकारचं कौतुकच करायला हवं, मात्र अशा हल्ल्यांची जाहीर वाच्यता करणं चुकीचं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर 4 वेळा हल्ले करण्यात आले, मात्र आम्ही कधीही त्याचा गवगवा केला नाही अशा शब्दात पवारांनी मोदींना टोला लगावलाय. सन्मान्य
संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळली असे प्रकार येतात आणि त्याला तोंड द्यायचं असतं, जबाब द्यायचा, पण त्याची जाहीर वाच्यता करायची. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री, प्रफुल्ल पटेल आणि मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, तीन वेळेला भारत, चार वेळेला भारतीय सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन तिथले तळ उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं काम केलं होतं, यशस्वी केलं होतं, पण त्याचा गौरव त्यांनी केला. पाचवी बातमी दहशतवादी कुरापतींची. जम्मू काश्मीरच्या हंदवाडा सेक्टरमध्ये आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला. लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, शिवाय मोठ्या प्रमाणात हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. पहाटेच्या सुमारास 30 राष्ट्रीय रायफलच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. 15 मिनिटं दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू होता, पण प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी धूम ठोकली. जवानांनी संपूर्ण परिसर घेरला, त्यात तिन्ही दहशतवाद्यांना संपवण्यात आलं. कोम्बिंग ऑपरेशन आता थांबवण्यात आलंय. दरम्यान काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून जम्मू काश्मीरच्या सीमेलगतच्या भागात पाकिस्तानकडून 3 वेगवेगळ्या ठिकाणी तोफांचा हल्ला करण्यात आला. सहावी बातमी मिशन वन डे साठी निवडलेल्या टीम बाबत ही महत्वाची एक बातमी. वन डे सीरीज साठी टीम इंडियाची घोषणा झालेली आहे. सुरेश रैनाचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालेलं आहे. धवल कुलकर्णी, केदार जाधवलाही संधी देण्यात आलेली आहे. किविन विरुद्ध 16 ऑक्टोबरपासून ही वन डे सीरीज होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.